मित्रांनो, आपण सातत्याने म्हाडा आणि सिडको संदर्भात वेगवेगळ्या विषयावर माहिती पाहत आहोत आणि जे काही लॉटरी जाहीर होते, जे काही सोडती जाहीर होतात त्याचे अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की आता इतक्यात गणेशोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत वेगवेगळ्या सोडती प्रस्तावित आहेत आणि अनेक जण या सोडतीची वाट पाहत आहे. प्रामुख्याने म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरीची वाट पाहतायत, म्हाडाच्या कोकण मंडळाची वाट पाहतायत आणि त्यानंतर नवी मुंबईच्या सिडकोच्या लॉटरीची वाट पाहत आहेत. आणि कालच सिडकोने खूप मोठी खुशखबर दिलेली आहे आणि ती म्हणजे गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावरती सिडकोने नवी मुंबईच्या विविध नोड्समध्ये जवळजवळ 4158 घरांची, दुकानांची आणि गाळ्यांची अर्थातच भूखंडांची सोडत जाहीर केलेली आहे आणि या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. सर्वप्रथम RK प्रॉपर्टी न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, जून 2015 आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सर्वांसाठी घरे हाऊसिंग फॉर ऑल या योजनेची सुरुवात केली होती आणि त्या अंतर्गत PMAY प्रधानमंत्री आवास योजनेची वेगवेगळ्या ठिकाणी घरे बांधण्यात आली होती किंवा घरे बांधण्यात येत आहेत. आपण पाहिलेलं की प्रधानमंत्री आवास योजना आता एक्सटेन्शन मिळालेलं आहे, 2024 त्याची मुदत वाढवलेली आहे आणि म्हणून कुठेतरी जे कोणी गरजू असतील, जे कोणी गरजवंत असतील अशांसाठी PMAY अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी घरांचं बांधकाम सुरू आहे आणि त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे नवी मुंबई. नवी मुंबईमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी या घरांचं काम सुरू आहे. वेगवेगळ्या सोडत्या आतापर्यंत काढण्यात आलेल्या आहेत आणि PMAY अंतर्गत जी काही घरे बांधलेली आहेत त्यांच्या सोडती अजूनही जाहीर केल्या जात आहेत. त्याच्यापैकी महत्त्वाची सोडत ही आज जाहीर करण्यात आलेली आहे. ही जी काही योजना आहे मित्रांनो, ही शिल्लक घरांची योजना आहे. मी परत सांगतोय, नवीन घरांची योजना नाही. या ठिकाणी दोन प्रकारचे घर आहेत, एक तर PMAY जे मेगा लॉटरी आहे म्हणजे जी प्राईम लोकेशनची लॉटरी आहे, वाशी आहे, जुईनगर आहे, सानपाडा आहे, खारघर आहे, खारकोपर, बामणडोंगरी, मानसरोवर, खांदेश्वर किंवा कळंबोली, तळोजा अशा ठिकाणी जी काही घरे बांधली जात आहेत रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये त्यांची लॉटरी नाही आहे. पण जी मागच्या लॉटरीतील शिल्लक घरे आहेत म्हणजे जे द्रोणागिरी नोड आहे किंवा जे कळंबोली नोड आहे, तळोजा आहे, खारघर आहे, या चार नोड मधील ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यापैकी सगळ्यात जास्त घरांची संख्या असणार आहे तळोजा या ठिकाणी, कारण तळोजा येथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात नवीन घरांचं काम हे सुरू आहे. त्याची लॉटरी आता कुठेतरी जाहीर करण्यात आलेली आहे. आता नेमकं या सोडतीमध्ये काय काय उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला जे काही घर सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्या आहेत 4158. त्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ 245 दुकानं अर्थात जे छोटे छोटे गाळे असतात, कमर्शियल शॉप असतात, ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. नवी मुंबईतील विविध नोडमध्ये हे दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. अर्थातच घनसोली आहे, खारघर आहे, कळंबोली आहे, तळोजा आहे आणि द्रोणागिरी आहे. अशा 5 नोड्समध्ये ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, जेणेकरून जे कोणी छोटे मोठे व्यावसायिक असतील, ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल अशांसाठी ही दुकानं ई लिलाव पद्धतीने विक्री केली जाणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त नेरूळ रेल्वे स्टेशनचे जे कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये भरपूर असे कमर्शियल प्रिमायसेस आहेत आणि त्याच्यापैकी 3 कमर्शियल प्रिमायसेस हे विक्रीसाठी काढलेले आहेत. आणि त्याशिवाय जुईनगर रेल्वे स्टेशनमध्ये सुद्धा 3 कमर्शियल प्रिमायसेस विक्रीसाठी काढलेले आहेत, जेणेकरून त्याही ठिकाणी व्यावसायिकांना गुंतवणूक करता येईल आणि आपला स्वतःचा व्यवसाय करता येईल. आता त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचे मित्रांनो, अनेक दिवसापासून आपल्याला कमेंट्स येत होत्या की नवी मुंबईमध्ये भूखंडांची लॉटरी कधी येणार आहे किंवा भूखंडाचे सोडत कधी जाहीर होणार आहे. आता मागची जी सोडत झाली होती भूखंडांची, जवळजवळ 14 भूखंड उपलब्ध करून दिले होते, ते ऐरोली, कोपरखेरणे, कामोठे आणि पनपनवेल या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पण ती सगळे प्लॉट हे फक्त गुंतवणूकदारांसाठी होते, सर्वसामान्यांसाठी नव्हते. पण आता सर्वसामान्यांसाठी सुद्धा प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये जे काही सर्वसामान्य प्लॉट्स आहेत, निवासी प्लॉट्स आहेत, रेसिडेन्शियल प्लॉट्स आहेत, अशा प्लॉटची संख्या आहे 64. म्हणजे 64 प्लॉट हे वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ज्यांना स्वतः जागा घेऊन घर बांधायचं आहे किंवा ज्यांना स्वतःचं काही कॉम्प्लेक्स बांधायचं आहे, छोटे मोठे बिल्डर असतील, त्यांच्यासाठी मात्र ही नक्कीच परवणी असणार आहे. त्यानंतर निवासी प्लॉट आणि वाणिज्यिक प्लॉट, रेसिडेन्शियल आणि कमर्शियल असे जवळजवळ 5 प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. म्हणजे एकूण जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला
69 प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि जवळजवळ 245 गाळे उपलब्ध करून देण्यात आलेले आणि त्याशिवाय 6 कमर्शियल प्रिमायसेस जे रेल्वे स्टेशनमध्ये आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। ही अतिशय महत्त्वाची बाब आहे कारण अनेक दिवसापासून या प्लॉटची विक्री झालेली नव्हती किंवा सर्वसामान्यांसाठी प्लॉटची स्कीम आणलेली नव्हती। म्हणून आता एकंदरीत ज्या ज्या व्यूअर्सना या सोडतीसाठी अर्ज करायचा असेल त्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत त्याची तयारी कशी करायची हे आपण लवकरच पाहणार आहोत। तर या ठिकाणी जी काही योजना जाहीर केलेली आहे त्या योजनेची वैशिष्ट्य आपण पाहूया की नेमकं काय सांगण्यात आलेली आहेत। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, सदर जाहिरात जी आहे ते आजच्या विविध वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे। तर एकूण ही जी जाहिरात आहे तात्पुरती आहे, त्याच्यात सगळी डिटेल दिलेली नाही आहेत, डिटेल लवकर दिले जातील। या योजनेचे नेमकं वैशिष्ट्य काय आहेत ते आपण पाहूया। या ठिकाणी पहा, सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरे उपलब्ध, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 404 व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 3754 सदनिका, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उत्पन्नाची नवीन मर्यादा ₹6,00,000 व ₹2,50,00,000 अनुदान उपलब्ध, परवडणाऱ्या दरातील घरे अशी याचे एकंदरीत वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत। अजून काही वैशिष्ट्ये आपण तेही पाहूया। रस्ते, रेल्वे, मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी, आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण ग्रहसंकुले, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय इत्यादी मूलभूत सुविधांनी परिपूर्ण परिसर, नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये व मोक्याच्या ठिकाणी असणारी ग्रहसंकुले अशी याची वैशिष्ट्ये सांगितली गेली आहेत। यानंतर अतिशय महत्त्वाचं मित्रांनो ते म्हणजे सोडतीचे वेळापत्रक काय आहे, म्हणजे अर्जदारांची नोंदणी, योजनेकरिता शुल्क भरणा आणि सोडतीचे वेळापत्रक काय आहे आपण ते पाहूया। ऑनलाईन अर्ज करण्याची नोंदणीची सुरुवात आहे 1 सप्टेंबर 2022 पासून ते त्याची अंतिम तारीख आहे 3 ऑक्टोबर 2022। ऑनलाईन अर्ज सादर करणे, ऑनलाईन अर्जासाठी तारीख आहे 1 सप्टेंबर 2022 ते 4 ऑक्टोबर 2022 तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। ऑनलाईन अनामत रक्कम भरणा 1 सप्टेंबर 2022 ते 7 ऑक्टोबर 2022 तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता आणि संगणकीय सोडत जी आहे ऑनलाईन सोडत होणार आहे ती होणार आहे 19 ऑक्टोबर 2022 आणि या ऑनलाईन सोडतीकरता जी संकेतस्थळ दिलेलं आहे ती आहे https://lottery.sidcoindia.com यावर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे। तर एकंदरीत आपल्याला अंदाज आला असेल की नेमका ही योजना कशा प्रकारची आहे, नेमका या योजनेमध्ये काय काय वैशिष्ट्ये सांगितली गेली आहेत, कनेक्टिव्हिटी बाबत असेल, सोयीसुविधांच्या बाबत असेल, हे सगळी माहिती मला वाटतं आपल्याला मिळालेली असेल। आता यासाठी आवश्यक कागदपत्रांची लिस्ट मी लवकरच बनवणार आहे, त्याच्यावरती एक व्हिडिओ वेगळा बनवणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही साईट व्हिजिट आहे आपण साईट व्हिजिट करणार आहोत, तेथील सॅम्पल फ्लॅट कसे आहेत हे सुद्धा दाखवणार आहोत। ह्याच्यापूर्वी सुद्धा मित्रांनो ह्या सगळ्या ठिकाणच्या साईट व्हिजिट आपण ऑलरेडी झालेल्या आहेत, त्याचे सॅम्पल फ्लॅट्स आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर त्यांची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देतो किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, ते सगळे व्हिडिओ पाहून घ्या कारण ते जे सॅम्पल फ्लॅट आहेत ते सारखेच आहेत, त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही। म्हणजे आम्ही अगोदर जे काही सॅम्पल फ्लॅट दाखवले तेच सॅम्पल फ्लॅट आहेत कारण ही सगळी जी सोडत आहे ती शिल्लक घरांसाठी असणार आहे। तसं तर शिरकून याच्यापूर्वी सांगितलं होतं की आम्ही 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावरती लॉटरी जाहीर करू, पण काही कारणास्तव ते जमलं नाही, आझादी का अमृत महोत्सव सुरू होता त्याच्यामुळे सर्व कर्मचारी त्या कार्यक्रमात किंवा त्या मोहिमेमध्ये बिझी होते, पण आता कुठेतरी सिडकोला त्याच्या त्यासाठी वेळ मिळालेला आहे आणि सिडकोकडून त्यावेळी सांगण्यात आलं होतं की गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती आम्ही कुठेतरी ही लॉटरी जाहीर करू। खरं तर आत्तापर्यंत सिडकोने लॉटरीज काढून किंवा सोडती जाहीर करून खूप मोठी हॅट्रिक साधलेली आहे, खूप मोठं रेकॉर्ड केलेलं आहे कारण दरवर्षी सातत्याने सिडकोकडून लॉटरीज किंवा सोडती जाहीर केल्या जात आहेत। आता त्याला रिस्पॉन्स कसा मिळेल हे आपण सांगू शकत नाही, जी काही अपकमिंग सोडत आहे त्याच्यामध्ये नेमकं अनामत रक्कम किती असणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जो सर्वसामान्यांना सतावतो। आता अनामत रक्कम मागच्या वेळी सांगितलं सिडकोने आम्ही 5% आम्ही अनामत रक्कम ठेवणार आहोत, म्हणजे जर एखाद्या घराची किंमत 20 लाख रुपये असेल तर आता फक्त 1 लाख रुपये तुम्हाला त्या अर्जासोबत भरायचे आहेत असा त्याचा अर्थ होतो। पूर्वी हीच अमाऊंट 10% अमाऊंट घेतली जायची, म्हणजे 20 लाखाच्या घरासाठी 2 लाख रुपये डिपॉझिट घेतलं जायचं, पण मागच्याच काही दिवसापूर्वी सिडकोकडून सांगितलं की आम्ही ते 10%ऐवजी 5% रक्कम घेऊ, तरीसुद्धा तुम्हाला एका अर्जासोबत जे EWS घर आहे त्या घरासाठी 1 लाख रुपये भरावे लागू शकतात। आता ही पूर्ण माहिती पुस्तिका अजून पब्लिश झालेली नाही, माहिती पुस्तिका ऑनलाईन साईटवरती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळे डिटेल्स मिळतील की नेमका कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत, कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी किती घरे आहेत, त्यांच्या किमती काय आहेत आणि त्यांचं एकंदरीत कार्पेट एरिया
काय आहे ही सगळी माहिती आपल्याला माहिती पुस्तिका जाहीर झाल्यानंतर मिळणार आहे। सध्यास्थितीत फक्त त्यांनी एक जाहिरात जनरल जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ज्यामध्ये घरांची संख्या नमूद केलेली आहे। म्हणून आपण लवकरच सविस्तर व्हिडिओसह भेटणार आहोत। तर हे होतं मित्रांनो गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती जाहीर करण्यात आलेल्या सिडकोच्या लॉटरी संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं। तूर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।